मकर संक्रांत आते ही मांझा और पतंग का माहौल शुरू होता है। इसी माहौल में सबसे घातक मांझा नायलॉन मार्केट में आता है। ये मांझा बाकी मांझे से अलग और घातक होता है। हर साल इस मांझे से कई लोग घायल होते हैं। इसी समस्या को देखते हुए हर साल मनपा और पुलिस प्रशासन की ओर से नायलॉन बिक्री पर कार्यवाही की जाती है। ऐसी एक कार्यवाही बजाज नगर पुलिस माटे चौक पर की। पुलिस ने माटे चौक स्थित मांझा और पतंग विक्रेता भरत अग्रवाल इसके दुकान पर छापा मारा। 4,500 रुपए का माल जब्त किया है। एक मांझे विक्रेत्याकडे नायलॉन मांझाचे विक्री बाबत माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्याच्याकडे खातर जमा करता त्याच्याकडे 9 रील आणि चक्री मिळून आल्याने त्याच्यावर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 सेक्शन 5 आणि 15 तसेच माननीय वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना 188 IPC प्रमाणे काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4,500 मुद्देमाल हस्तगत जप्त करण्यात आलेला आहे। यापुढे देखील आम्ही जे मांजे विक्रेते त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरूच ठेवणार आहोत आणि जनजागृती संदर्भात देखील उद्या आम्ही रॅलीचे देखील आयोजन त्या संदर्भात केलेलं आहे। तरी नागरिकांना पोलीस दलातर्फे विनंती आहे की त्यांनी असं कोणी जर नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजा विक्री करत असेल त्याबाबत पोलिसांना माहिती द्यावी। तसेच मांजा विक्रेत्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारचे घातक जे मानवी जीवनास आणि पशुपक्षी यांना देखील घातक आहेत ते विक्री करू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे। एवढेच माझं नागरिकांना विनंती राहणार आहे।